महत्त्वाची बातमी आहे. बेळगाव 477 ग्रामपंचायतीची मतमोजणी, 14 तालुक्यातील 477 ग्रामपंचायतीसाठी मतदान सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. जिल्ह्यात आज जमावबंदी आणि दारू विक्री बंदी करण्यात आली आहे. संवेदनशील ठिकाणी पोलीस बंदोबस्तही तैनात ठेवण्यात आलेला आहे. आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडून अधिक माहिती आपण घेणार आहोत. संदीप, बेळगावात मतमोजणीला सुरुवात झाली आहे, काय अपडेट? एक तर सुवर्ण, आपल्याला माहिती आहे 3 दिवसांपूर्वी बेळगाव महापालिकेसमोर कन्नड रक्षण वेदिका संघटनेनं त्या ठिकाणी त्यांचा ध्वज, म्हणजे लाल पिवळा जो ध्वज आहे संघटनेचा, तो फडकावला होता. त्यामुळे बेळगाव शहरासह जिल्ह्यात संतापाची लाट होती, वातावरण तणावपूर्ण आहे. आणि त्यातच आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जे मतदान झालं होतं त्याची मतमोजणी पार पडते. सकाळी 8 वाजल्यापासून या मतमोजणीला सुवर्णा सुरुवात झाली आहे. 477 ग्रामपंचायती आहेत 14 तालुक्यांमधल्या. सगळ्यात महत्वाचं म्हणजे बेळगाव, खानापूर, गोकाक, कित्तूर हा जो परिसर आहे हा मराठी भाषिकांचा परिसर म्हणून ओळखला जातो. आणि बऱ्याच गावांमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अंडर, म्हणजे त्यांच्या समितीच्या नेतृत्वाखाली अनेक ठिकाणी पॅनेल उभे करण्यात आले. त्यामुळे मराठी भाषिकांचा कारभारी आता कोण असणार आहे हे मतमोजणीनंतर स्पष्ट होईल. मात्र संवेदनशील ठिकाणी कडेकोट असा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज संपूर्ण जिल्ह्यात जमावबंदी असणार आहे. दारू विक्री करण्यावर देखील बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे तणावपूर्ण वातावरणात ही सगळी मतमोजणी पार पडते. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ग्रामपंचायतींचे सगळे जे अखेरचे जे निकाल असतील ते सगळे हाती येण्याची शक्यता आहे. सुवर्ण, ओके, संदीप धन्यवाद आपण माहिती दिल्याबद्दल. नवे कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीकरता आंदोलन करणाऱ्या शेतकरी आणि केंद्र सरकारमध्ये आज पुन्हा चर्चा होते आहे. 6व्यांदा ही चर्चा होते. कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. या चर्चेच्या आधी काल पियुष गोयल आणि केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा केली. शेतकऱ्यांच्या मनातील गैरसमज लवकरच दूर होईल आणि आंदोलन संपेल अशी अपेक्षा तोमर यांनी व्यक्त केली आहे.